मग फेरबदल करावा. बरोबर आहे. ज्या काही मागण्या असतील त्या टेलिव्हिजनवरनं नाती आणि सरकार चालत नाही. तो समोरासमोर तुम्ही काय म्हणता, आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, संविधानाचा सार्थ आपल्याला अभिमान आहे, तर संविधानाच्या मार्गाने जायला नको का? तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचं छत्रपतींचं नाव घेता तेव्हा समोरासमोर तर बसलं पाहिजे. माझं काय म्हणणं आहे, जे काही तुमची मतं असतील किंवा नसतील तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जगावं. टेलिव्हिजन मीडिया नाही हो. उद्या मला सदानंदचं माझं भांडण झालं म्हणून मी काय एबीपी माझाला सांगणार आहे की सदानंदला सांगा की तू रोज 6:00 6:15 उठ. मग तुम्ही त्याला विचारायचं, सदानंद सुळे तुम्ही 6:00 उठला ना तर रुसलेल्या ताई परत येतील. असं नसतं हो. ते सदानंदचं माझं भाषण आमच्या घरात झालं पाहिजे. जी काय आमचे मतभेद असतील ती घरात आहे आणि चर्चेतूनच मार्ग. दिस इज अ डेमोक्रेसी, संविधान. चर्चेतूनच आहो. जर्मनीमध्ये एवढी भिंत तुटून एक झाली ना जर्मनी. नाती असतात किंवा जबाबदारी असतात. मी एक लोकप्रतिनिधी आहे, माझे जरूर मतभेद असतील, कितीही पार्लमेंटमध्ये आम्ही करतो, पण चर्चेतूनच मार्ग निघतो ना. एखादं विधेयक जेव्हा येतं, मी लोकप्रतिनिधी आहे हो, माझं काय काम आहे की पार्लमेंटमध्ये आपल्या राज्याच्या वतीने प्रश्न मांडणे. चर्चा तर झालीच पाहिजे ना, मग ती दडपशाही होते. आणि एखादं जर मूल, मी पुन्हा म्हणते की एखादं मूल जर काही वेगळं काही करू पाहतं ते, तर आज उद्धवजींनी ते जे काय तुम्हाला चूक म्हणा, रुष्ण म्हणा, फुगव म्हणा, पोटात घ्यायची दानता एक मोठा भाऊ म्हणून दाखवलं आहे. तो एक घरातला मोठा दाखवत असेल तर ते सगळं विसरून ते त्यांना सगळ्यांना प्रेमाने पोटात घ्यायला तयार आहेत. याच्यापेक्षा आणि काय पाहिजे? सल्ला आहे, कारण जेव्हा भाजपसोबत ते राष्ट्रवादीचे आमदार तेव्हा गेले होते तेव्हा तुम्ही सुद्धा खूप हे केलं आणि त्यानंतर ते सगळे आमदार आले. असंच काही सेनेला करावं लागेल. माझं म्हणणं असतं कोणाशी चर्चा तर झालीच पाहिजे. आता माझं पार्लमेंटमध्ये रोज आम्ही भाषण करतो, आम्ही त्यांचं ऐकतो, ते आमचं ऐकतात, त्या चर्चेतूनच निघते. आता कालचंच उदाहरण मी देते. काल एक महाराष्ट्र बँकेची बातमी एक प्रिंट नावाच्या वर्तमानपत्रात आली. मी ट्विट केलं निर्मलाजींना, निर्मलाजींकडून मला त्याचं उत्तर आलं. चर्चा तर झालीच पाहिजे ना. एकीकडे तुम्ही डेमोक्रेसी म्हणता, आम्ही संविधानाच्या चौकटीत राहणारे वागणारे लोक आहोत, तर जरी त्या संविधानाचा हा च्या बाजूनी उभं राहायचं, कारण का हा देश संविधानाने चालतो, तर संविधान काय आपल्याला अधिकार देतं, चर्चा करा. दॅट्स वाय वी आर द लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. लेट्स रिस्पेक्ट इट. दुसरीकडे संजय राऊतांना ईडीचं समन्स आलेलं आहे, 1 तारखेला पुन्हा एकदा त्यांना हजर राहण्यासाठी आदेश देण्यात आलेला. हे दुर्दैवी आहे. म्हणजे मला खरंच वाईट वाटतं की ईडी सारखी जी संस्था खरंच ह्या देशामध्ये. ईडीचा अध्यक्ष कोण आहे, कुलानं नोटीस आली आहे, 5-1